नाशिकमध्ये सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी महिला पोलीस कार्यभार सांभाळतात. राज्यातल्या या पहिल्याच प्रयोगाला प्रतिसादही उत्तम आहे. नाशिक पोलीस विविध संकल्पना राबवत असतात. नो हॉर्न डे, हेल्मेट सक्ती, त्याचबरोबर दर शनिवारी महिला पोलिसांवर शहराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरातल्या 12 पोलीस ठाण्यात अधिकारी कर्मचारी दर शनिवारी महिलाच असतात. महिला पोलिसांना हा उपक्रम अतिशय आवडलाय. 5-7 महिने आम्हाला झालेले आहे आणि या 7 महिन्यामध्ये आम्ही दर शनिवारी तो त्या त्या पोलीस स्टेशनचा चार्ज महिलांना देतो. मग त्याच्यात महिला अधिकारी, महिला कर्मचारी हे सगळे ते पोलीस स्टेशनला चालवतात. याच्या पॅरलली आपण असंही करतो की दर शनिवारी आमचे वरिष्ठ अधिकारी जे आहे DCP, ACP ते पोलीस स्टेशन्सला व्हिजिट करतात आणि तिथे जे तक्रार वगैरे येतात तर त्याचेही निराकरण ते करतात. राज्यातलं पहिलं महिला पोलीस ठाणं 1999 नाशिकमध्ये सुरू झालं होतं. पुढे ह्याचंच अनुकरण राज्याच्या अनेक भागात करण्यात आलं. आता महिलांच्या या क्षमतेचा विचार करून घेतलेल्या निर्णयाला नवा आयाम प्राप्त होताना दिसतोय. महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांचं प्रशिक्षण चांगल्या प्रकारे व्हावं, जेणेकरून भविष्यात त्या मोठ्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पेलू शकतील, हा यामागचा उद्देश आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी हा उपक्रम राबवला जातो. त्यामध्ये डे ऑफिसर असेल, ठाणे अंमलदार असेल, मदतनीस, हजरपाळी, ही सर्व कर्तव्ये महिलांना दिली जातात आणि अतिशय सक्षमपणे त्या महिला ही कर्तव्ये पेलवत आहेत. चांगला अनुभव येतो, जेणेकरून एक म्हणजे लेडीज इथे बसलेली असताना जे तक्रार वगैरे द्यायला येतात जे लोक महिला वगैरे, तर त्या म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे म्हणजे एक लेडीज असल्या कारणाने ते सगळं व्यवस्थित वगैरे सांगतात. त्यामुळे जे काही चुका होतात ना सांगताना म्हणजे असं लिखाण वगैरे करण्यासाठी, तर त्या चुका होत नाही. या उपक्रमामुळे पोलीस दलातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतोय. संपूर्ण राज्यातही याचं अनुकरण करण्यास हरकत नाही. किरण ताजनेसह ब्युरो रिपोर्ट, Zee Media, नाशिक. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.